शिवतम इमा आपः शिवतम इमा आपः शिवतम इमा सर्वस्य भेषजी इमा सर्वस्य भेषजी इमा सर्वस्य भेषजी राष्ट्रस्य वर्धिनी इमा राष्ट्रस्य वर्धिनी इमा राष्ट्रस्य वर्धिनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेत सह्याद्री पर्वताने अखंड साथ दिली. याच सह्याद्रीच्या कुशीत सह्याद्रीचाच आदर्श घेत ध्येयपूर्तीसाठी बुलंदपणे उभं असलेलं हे कोयना धरण. अब्जावधी वर्षांपूर्वी लालबुंदा अशा तप्तरसातून कणखर राकट अशा सह्याद्रीचा जन्म झाला. यात सह्याद्रीनं आपल्या अंगाखांद्यावरती मग पाच नद्यांना जन्म दिला आणि तोही एकाच ठिकाणी. महाबळेश्वरचं पंचगंगा मंदिर हे कृष्णा, सावित्री, गायत्री, वेण्णा आणि कोयना या नद्यांचं उगमस्थान. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरून वाहणाऱ्या या कोयना नदीवरती मग मानवानं कोयना धरणासह जलविद्युत प्रकल्प म्हणजे जणू एक चमत्कार उभा केला. थक्क करणाऱ्या या मानवनिर्मित रचनेनं आज गेली 50 अधिक वर्ष राज्यभरात प्रत्येक क्षेत्राच्या प्रगतीमध्ये महत्वाचा वाटा उचललाय. हजारो अभियंत्यांच्या कष्टातून, अविरत परिश्रमातून, कित्येकांच्या त्यागातून आणि बलिदानातून उभ्या राहिलेल्या या कोयना धरणाच्या माध्यमातून आज तब्बल 1960 मेगावॅट वीज निर्मिती केली जाते, ज्यातून राज्यातील उद्योगधंदे वाढीस लागले तर वसाहती आणि अनेक ठिकाणं प्रकाशमय झाली. त्याचबरोबर सातारा आणि सांगली जिल्ह्यातल्या अनेक गावांना या माध्यमातून आज सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत आहे. पण कोयना वीज निर्मिती प्रकल्पाच्या या यशोगाथेमागचा प्रवास इतका सहज आणि सोपा नव्हता. ते वर्ष होतं 1901-1902, ब्रिटिशांचा तो काळ. सुरुवातीला केवळ दुष्काळावरती मात करण्यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना म्हणून महाबळेश्वरात उगम पावणाऱ्या आणि सह्याद्रीला वळसे घालणाऱ्या कोयनेचा विचार सुरू झाला. या ठिकाणचा पाऊस 5000 ते 6000 मिलीमीटर एवढा प्रचंड. खोऱ्यातला 81% पाऊस नदीच्या मुख्य प्रवाहात मिसळणारा. तसेच खोरं 2000 ते 3000 फूट खोल कडे असलेलं. तत्कालीन ब्रिटिश अधिकारी HL Beale यांनी कोयना परिक्रमा सुरू केली. राकट सह्याद्रीच्या बिकट वाटा पायदळी तुळवत बिल साहेबांबरोबर सहकारी निघाले एका अद्वितीय कार्याची पायरी घडवण्यासाठी. कोयना परिसर आणि सह्याद्री पिंजून काढल्यानंतर धरणासाठी काही गावांपैकी सुरुवातीला हेळवाकची जागा निश्चित केली गेली. 1909 साली मुंबई प्रांत सरकारला विस्तृत अहवालही सादर झाला. खर्चाचा अंदाज सादर झाला 81,92,000 रुपये. दरम्यान मुंबईत उद्योगधंद्यांची वाढ होत होती. विजेची मागणी आवासून उभी होती.
त्यातच मायर्स या अभियंत्याने हायड्रो इलेक्ट्रिक पॉसिबिलिटीज इन इंडिया या सर्व्हेमध्ये कोयना नदीवरती जलविद्युत निर्मिती शक्य असल्याचे संकेत दिले. या दरम्यान काही महत्वाच्या घडामोडी घडल्या. 1917 ते 1924 टाटा हायड्रो इलेक्ट्रिक सप्लाय कंपनीकडे प्रकल्पाच्या सर्व्हेमध्ये जळकेवाडीची जागा निश्चित केली गेली, पण दुसऱ्या महायुद्धामुळे कंपनीनं माघार घेतली. 1930-31 पुन्हा टाटा कंपनीकडून सर्व्हे केला गेला, परंतु दुसऱ्या महायुद्धामुळे प्रकल्प बासनात गुंडाळला गेला. पुन्हा 1964 बॉम्बे इलेक्ट्रिक ग्रीडकडून गुपचूप समितीचं गठन केलं गेलं. डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स अँड एम्प्लॉयर्स असोसिएशननं कोयना प्रकल्पाची मागणी लावून धरली. निधी नसल्यानं तत्कालीन मुंबई राज्यानं मात्र 1951 पहिल्या पंचवार्षिक योजनेतून प्रकल्प वगळला. 16 मार्च 1952 डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स अँड एम्प्लॉयर्स असोसिएशनकडून हेळवाकला परिषदेचं आयोजन केलं गेलं. बाळासाहेब देसाई, सी डी देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील, भाऊसाहेब हिरे, आचार्य अत्रे, डॉक्टर धनंजयराव गाडगे किर्लोस्कर यांच्याबरोबर संत गाडगे महाराज हे देखील उपस्थित होते. अखेर 2 एप्रिल 1952 दिल्लीला रवाना झालेल्या हेळवाक परिषदेच्या शिष्टमंडळानं पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी चर्चा केल्यानंतर प्रकल्पाला मंजुरी मिळाली आणि अखेर 16 जानेवारी 1954 मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते प्रकल्पाचं भूमिपूजन झालं. अनेकदा पाहणी, बैठका आणि अहवालानंतर धरणासाठी देशमुखवाडी गावाची जागा निश्चित केली गेली. प्रकल्पामुळे 101 गावे, 3,755 घरे आणि 77,500 एकर जमिनीसह 30,300 माणसं प्रकल्पग्रस्त होणार होती. शासनाकडून लोकांना योग्य मोबदला आणि स्थलांतराच्या वेळी सर्वतोपरी मदत केली गेली. 101 गावांचं 5 जिल्ह्यांमध्ये पुनर्वसनही केलं गेलं. नियोजन मंडळाच्या अंतिम अहवालानुसार कोयना प्रकल्पाचं काम 2 टप्प्यात करण्याचं नियोजित केलं गेलं. बांधकामाच्या पहिल्या टप्प्यात 36.5 TMC पाणी साठवण उद्दिष्ट ठेवून 204 फूट उंचीचे, तर दुसऱ्या बांधकाम टप्प्यात 268 पर्यंत उंची वाढवून 98.5 TMC पर्यंत पाणी साठवणुकीचं नियोजन केलं गेलं. ML चाफेकर यांची मुख्य अभियंता म्हणून नियुक्ती झाली. आता हा प्रकल्प केवळ सिंचनासाठी नसून वीज निर्मितीच्या महत उद्देशाकडे वळालेला होता. अभियंते कामाला लागले. चाफेकर आणि टीमनं डॅम अँड डिझाईन सर्कल आणि टनेल डिझाईन सर्कल असे 2 मंडळ कार्यालये तयार केली. अखेर 2 डिसेंबर 1956 प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली. कामगारांची, अभियंत्यांची लगबग सुरू झाली. पावसाळ्याआधी बंधारा बांधून नदीचा प्रवाह वळवण्यात आला. धरण बांधकाम जागाही कोरडी केली गेली. नदीपात्राच्या दोन्ही बाजूला खडक लागेपर्यंत खोदकाम केलं गेलं. कोयनेचे एकूण बांधकाम एकसंध प्रकार असणाऱ्या 53 मोनोलिथचे. दोन्ही टोकांच्या 6 मोनोलिथचे बांधकाम दगडी, तर उरलेले रबल कॉन्क्रीटमध्ये. त्यावेळी जर्मनीत रबल कॉन्क्रीटमध्ये इकर आणि ओकर या धरणांची निर्मिती सुरू होती. तिथे जाऊन आपल्या अभियंत्यांनी तिथल्या धरणांची पाहणी केली. टप्प्याटप्प्यानं बांधकाम पुढे सरकत होतं. राज्याला उजळवून टाकणारा स्वप्नवत प्रकल्प अभियंत्यांच्या, हजारो कामगारांच्या कष्टामुळे आणि विस्थापित गावकऱ्यांच्या त्यागामुळे प्रत्यक्षात आकारात येत होता. धरणाच्या भिंतीमध्ये 2 लांबलचक गॅलऱ्याही आकार घेत होत्या. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं एकूणच धरणाचं बांधकाम सुरू होतं. साधारणत 5 फूट रुंद, 7 फूट उंच आणि साधारणत 900 फूट लांब अशी गॅलरी आकार घेत होती. गॅलरी हा अत्यंत महत्वाचा भाग. धरणावरती दाब, ताण, कॉन्क्रीटचं तापमान तपासणे अशी महत्वाची कामं दररोज केली जातात. या गॅलरीत स्ट्रेस मीटर, थर्मामीटर, व्ही नॉच यासारखी उपकरणं ठेवलेली असतात.
धरणातून रोज किती गळती होते याचा तंतोतंत हिशेब आणि मोजणी याच गॅलरीतून होते. धरणाच्या भिंतीबरोबर मधोमध असलेला सांडवा वक्राकार घेण्यात येत होता पाणी एका लयीतून बाहेर पडण्यासाठी. दरम्यान 1961 पावसाळ्यात पहिल्यांदा पाणीसाठा केलेलं धरण भरलं आणि सांडव्यातून वाहू लागलं. दरम्यान सिंचन आणि वाढती विजेची मागणी यासाठी NL खोसला समितीनं धरणाचे 2 टप्पे एकत्र पूर्ण करताना धरणाच्या काठशिदात थोडा बदल करून 10 फूट उंची व फक्त वरच्या भागात रुंदी वाढवावी असं सुचवलं. 29 जून 1962 रोजी कोयना धरण बांधकामाचे पहिले 2 टप्पे एकत्र केले गेले. अखेर 1964 धरणाचं संपूर्ण बांधकाम पूर्ण झालं. कोयना विभागाच्या मेकॅनिकल सर्कलनंच वक्राकार दरवाजे तयार केले. कोयना धरण बांधताना भिंतीच्या उजव्या बाजूला 2 पेनस्टॉकही काढण्यात आले भविष्यातल्या विद्युतग्रहासाठी. पुढे 1975 त्या ठिकाणी 20 मेगावॅट क्षमतेची 2 जनित्रे बसवली गेली. धरण बांधकाम सुरू असताना धरणापासून सुमारे 9 किलोमीटर अंतरावरती पश्चिमेकडे नवजा नावाच्या गावापासून थेट सह्याद्रीच्या उतारावरती वसलेल्या पोफळी गावात पॉवर स्टेशनचं काम सुरू केलं गेलं होतं. यासाठी नवजा इथे इंटेक टॉवरची निर्मिती केली जात होती. नवजा ते पोफळीमधल्या तीव्र उताराचा उपयोग करून टर्बाईनची पाती फिरवून वीज निर्मिती होणार होती. त्यासाठी तब्बल 3700 मीटरचा टनेल खणणं सुरू झालं. भूमिगत असलेल्या पोफळीच्या विद्युतग्रहासाठी तयारीही जोरात सुरू होती. इथे एकाच ठिकाणी 2 भागात 4-4 अशी 1-8 टर्बाईन्स उभारण्याचं काम सुरू झालं. यालाच म्हणतात कोयना टप्पा 1 आणि 2. या भूमिगत विद्युतग्रहापर्यंत आत जाण्यासाठी मोठा बोगदाही केला गेला. याला म्हणतात अप्रोच टनेल. कोयना भागात जमिनीवरच्या वाहिन्या म्हणजे पेनस्टॉकपेक्षा कमी खर्चिक असलेला हेडरेस टनेल म्हणजेच बोगदा पर्याय निवडला गेला. भूमिगत प्रेशर शाफ्टमुळे त्या काळात 1.80 कोटी रुपयांची बचत झाली. हेडरेस टनेलची लांबी 3.748 किलोमीटर होती. व्यास 21 फूट होता. तर बोगद्याचं काम एकाच वेळी 2 ठिकाणाहून सुरू केलं गेलं. नवजाच्या इंटेक चॅनेलच्या बाजूनं तर ॲडिटच्या बाजूनं. हेडरेस टनेल हा सर्वात लांब बोगदा जो दोन्ही बाजूनं खणण्यात आला. दोन्ही बाजू जेव्हा एकत्र आल्या त्यावेळी फक्त 4 इंचांचा फरक होता. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार हा फरक नगण्य असतो. तर टर्बाईनची पाती चालू बंद करताना उसळी मारणाऱ्या पाण्यासाठी सर्ज वेलची रचना केली गेली. अतिशय दुर्गम भागात अवघड डोंगररांगांमध्ये ही कामं केली गेली. एकूण वीज निर्मितीमध्ये कोयना धरणापासून इंटेक, हेडरेस टनेल, सर्ज वेल, इमर्जन्सी वॉल टनेल, प्रेशर शाफ्ट, इंटरमिजिएट एडिट, त्यानंतर पायथ्याला व्हेंटिलेशन टनेल, कळ्यंत्रावार, केबल टनेल, अप्रोच टनेल इतकी कामं केली गेली. प्रेशर शाफ्टचं काम सर्वात अवघड, जिकरीचं आणि कस लावणारं. इमर्जन्सी वॉलमधून 4 प्रेशर शाफ्ट विद्युतग्रहाकडे जातात आणि तेही सह्याद्रीच्या पोटातून. 200 फुटांचा 45 अंशांच्या कोनात असलेला 10 फूट व्यासाचा प्रेशर शाफ्ट 12 फूट व्यासाच्या बोगद्यातून जातो. प्रेशर शाफ्टला आतून स्टीलचे पाईप जोडले गेले. राकट सह्याद्रीचा दगड फोडून आपल्या अभियंत्यांनी आणि कामगारांनी प्राणाची बाजी लावून काम केलं. यानंतर सर्वात महत्वाची जागा म्हणजे विद्युतग्रह. या ठिकाणी विज्ञानाचा आविष्कार याची देही याची डोळा पाहता येतो.
वीज निर्मितीसाठी पाण्यामुळे प्रचंड वेगाने फिरणारी पाती असणारा टर्बाईन पाणी नियंत्रित करणारा स्पेरिकल वॉल इथं असतो. कशी होती वीज निर्मिती? वेगाने पडणाऱ्या पाण्यामुळे टर्बाईनच्या पात्यांना गती मिळते. टर्बाईन शाफ्टच्या साह्यानं जनरेटरला जोडलेला असतो. शाफ्टला जोडलेल्या रोटरला वीज प्रवाह असलेल्या चुंबकीय प्लेट्स असतात. या प्लेट्सची रचना उत्तर दक्षिण असते. रोटरच्या भोवती तांब्याच्या तारांचा संच असतो. स्टेटरच्या मधोमध फिरताना रोटरमधील ध्रुवांमुळे तयार झालेलं चुंबकीय क्षेत्र स्टेटरमधल्या तांब्याच्या तारांमधल्या इलेक्ट्रॉन्सला प्रवाहित करून वीज निर्मिती करतं. मानवाच्या कल्पकतेनं प्रयोगानं आणि शोध प्रवृत्तीनं एक अद्वितीय प्रकल्प यशाकडे झिपावत होता. या प्रकल्पाचं काम सुरू असताना तत्कालीन पंतप्रधान माननीय पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 10 एप्रिल 1960 या प्रकल्पाला भेट दिली. अखेर तत्कालीन मुख्यमंत्री माननीय यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते 16 मे 1962 कोयनेचं पहिलं जनित्र कार्यान्वित झालं. 1 व 2 असे 2 टप्पे मिळून 560 मेगावॅट वीज निर्मिती कार्यान्वित झाली. सह्याद्री आणि कोयनेच्या साह्यानं अभियंत्यांनी भगीरथ कष्ट करून राज्य प्रकाशमान करण्याकडे पाऊल उचललं होतं. एकीकडे प्रकल्पाबरोबर प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचंही काम सुरू होतं. त्याचबरोबर कोयनानगरला कर्मचाऱ्यांची वसाहत उभी राहत होती. कोयनेच्या माध्यमातून प्रकाशदेवता प्रकट झाली असतानाच प्रकल्पाची परीक्षा बघणारा दिवस उजाडला. 11 डिसेंबर 1967 पहाटेच्या वेळी 6.7 रिस्टर स्केलचा प्रलयंकारी भूकंप झाला. 6.7 रिस्टर स्केलचा हा भूकंप इतका जबरदस्त होता की दक्षिण आणि उत्तर भारतातही याचे धक्के जाणवले. कोयनानगर आणि भागात 200 लोक मृत्युमुखी पडले तर 2000 लोक जखमी झाले. आसपासच्या 40 खेडेगावातली सुमारे 10,000 घरं उद्ध्वस्त झाली. हेळवाकसारखे पूल कोसळले. अतोनात नुकसान झालं. मात्र भूकंपानंतरही कोयना धरण मजबूतीनं उभं होतं. पण धरणाच्या भिंतीला तुरळक ठिकाणी आडवे तडे गेले. केंद्र सरकारनं आणि युनेस्कोनं तज्ज्ञांचं पथक पाठवून तत्काळ करावयाच्या आणि कायमस्वरूपी मजबूतीकरणाच्या उपाययोजना सुचवल्या. तत्काळ योजनेअंतर्गत दोन्ही बाजूला इपॉक्सी रेझिन पॉलिएस्टरने भेगा बुजवणे, ग्राउंडिंग आणि ग्राइंडिंग केलं गेलं. कायमस्वरूपी मजबूतीकरणाच्या उपाययोजनांतर्गत भूकंपानंतर धरणाच्या मजबूतीकरणासाठी धरणाला बट्रेस डिझाईन करण्याचं ठरवलं गेलं. जुने आणि नवीन बांधकाम एकसंध होण्यासाठी क्लोजर कॉन्क्रीटचा वापर केला गेला. याबरोबर धरणाचे 2 टप्पे एकत्र करताना धरणाच्या वरील भागात बदल केला होता. त्या ठिकाणी भेगांचं प्रमाण जास्त आढळून आलं. त्यामुळे वरचा आणि खालचा भाग केबलच्या साह्याने जोडण्यात आला. माथ्यावरून छिद्रे पाडून त्यातून केबल टाकून ताण देऊन कॉन्क्रीट भरलं गेलं. अभियंत्यांनी धरण शिवलं असं त्यावेळी म्हटलं जायचं. पण सदर मजबूतीकरणामुळे कोयना धरण हे आता मजबूत धरण बनलंय. दरवर्षी शाश्वत सिंचन आणि वीज निर्मितीसाठी कोयना धरण हे वरदान आहे. मार्च 1966 पर्यंत टप्पा 1 व 2 8 संयंत्रे कार्यान्वित झाली आणि वीज मंडळाकडे सुपूर्तही केली गेली. तथापि पोफळी ज्या ठिकाणाहून वीज निर्मितीनंतर वशिष्ठी नदीत पाणी सोडलं जायचं त्या ठिकाणी समुद्र सपाटीपासून उंची होती 133.20 मीटर. म्हणजे पाणी पुन्हा एकदा वीज निर्मितीसाठी वापरण्याची सुवर्ण संधी होती. आणि म्हणूनच पोफळीतून बाहेर पडणारं पाणी 4.5 किलोमीटर बोगदा खणून वैतरणी नदीच्या खोऱ्यात न्यायचं
कोळकेवाडी धरण बांधून साठवायचं आणि धरणाच्या पायथ्याशी अलोरी येथे विद्युतगृह उभारून वीज निर्मिती करायची अशी योजना आखली गेली। आणि भारस्थायी धरण प्रकारातले धरण बांधकाम सुरू झालं ते 25 डिसेंबर 1965 ला। टप्पा 1 व 2 मधले पाणी कोळकेवाडीत आणि तिथून 45 अंशांच्या कोनातून 4 पेनस्टॉक काढण्यात आले ते थेट अलोरीतल्या 192 मीटर दूर असलेल्या भूमिगत विद्युतग्रहापर्यंत। अलोरीमध्ये स्वतंत्र वॉल सेक्शन नाहीये, ट्रान्सफॉर्मर हॉलही बाहेर आहे तर स्विच यार्ड 3 किलोमीटर दूर अंतरावरती आहे। कोळकेवाडीत भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडनं 80 मेगावॅटची 4 जनित्री बसवली आहेत। आज कोळकेवाडीच्या विद्युत ग्रहातून 320 मेगावॅट वीज निर्मितीची भर पडली आहे। टप्पा 1, 2 व 3 मधून वीज निर्मिती होत होती पण तरीही जलाशयातील पाण्याचा पुरेपूर वापर करणे आणि संपूर्ण कोयना जलविद्युत प्रकल्प बेसलोडिंग स्टेशनवरून पिकिंग स्टेशनवरती रूपांतरित करणे यासाठी 4थ्या टप्प्याचे हे नियोजन। नवजाजवळ जिथे टप्पा 1 व 2 चा इनटेक टॉवर होता त्याच्या जवळून आणखीन एका टनेलद्वारे पाणी थेट अलोरमध्ये न्यायचे आणि 1000 मेगावॅट क्षमतेचे भूमिगत पॉवर हाऊस बांधायचे अशी योजना प्रस्तावित केली गेली। यासाठी 1985-86 मध्ये जागतिक बँकेच्या टीमनं कर्ज अहवाल तपासण्यासाठी प्रकल्पाला भेट दिली तर 1989 मध्ये 40 कोटी अमेरिकन डॉलरचं कर्ज मंजूर झालं। 4थ्या टप्प्यात इंटेक बांधणं हे धरणात पाणीसाठा असल्यानं एक आव्हान होतं। यासाठी नॉर्वेत नेहमी वापरलं जाणारं लेक टॅपिंग तिथल्या तज्ज्ञांच्या सहाय्यानं करायचं ठरलं। अशा प्रकारचं तंत्रज्ञान आशिया खंडात पहिल्यांदाच वापरलं जाणार होतं। लेक टॅपच्या आधी खूप काम होणं बाकी होतं। राकड सह्याद्रीच्या दगडावरती हे काम करणं सोपं नव्हतं। हेड्रेस टनेल, सर्ज वेल, इमर्जन्सी वॉल्व टनेल, प्रेशर शाफ्ट, प्रचंड जटिल काम होतं। नवजा ते सर्जवेल आणि सर्जवेल ते आलोरे भूमिगत विद्युतग्रह बोगदा निर्मिती सर्व कामं सुरू झाली। अडीचशे मेगावॅट क्षमतेची 4 जनरेटर बसवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं। कागदावरती 4था टप्पा दुसऱ्या टप्प्यासारखा असला तरी प्रत्यक्षात मात्र अनंत अडचणी होत्या। सह्याद्रीच्या या कठोर डोंगर रांगांमध्ये सर्वे करणं हे आव्हान होतं। कर्मचाऱ्यांनी प्रसंगी दोर बांधून हे काम पूर्ण केलं। 30-30 मीटर विंधन विहीर घेऊन त्यात स्फोटक भरून ब्लास्टिंग केलं गेलं। सुरक्षेचे सर्व उपाय केले गेले। तिसऱ्या टप्प्याप्रमाणे 4थ्या टप्प्यातही फ्रान्सिस टर्बाईन वापरले गेले। 4थ्या टप्प्याचे घटक आणि बाबी 250 मेगावॅट वीज निर्मिती करणारी 4 मशीन्स बसवली गेली। लेकटॅप जागेपासून HRT पर्यंत इंटेक टनेल निर्माण केला गेला। टनेलला सिमेंट काँक्रीटचे अस्तरीकरण केले गेलं। हेड्रेस टनेल बोगदा लांबी 4.22 किलोमीटर आहे। सर्जवेल व्यास 69 फूट तर उंची तब्बल 430 मीटर आहे। जमिनीला 88 अंश कोनात प्रेशर शाफ्टची रचना आहे। 590 मीटरचे 4 प्रेशर शाफ्ट या ठिकाणी आहेत। टर्बाईन मशीन हॉलमध्येही काम जोरात सुरू होतं। विविध यंत्रसामग्री बसवण्यासाठी हजारो कामगार अभियंते दिवसरात्र मेहनत करत होते।
चौथ्या टप्प्यात स्विच यार्ड बांधण्यासाठी जागाच नव्हती, म्हणून विद्युतग्रहामध्ये ट्रान्सफॉर्मर हॉलच्या वरच्या बाजूला आधुनिक तंत्रज्ञानाचं देशातलं पहिलं SF6 गॅस वापरलेलं गॅस इन्सुलेटेड स्विच यार्ड उभं केलं गेलं। बाहेरच्या बाजूला स्विच यार्ड घेतलं असतं तर कित्येक एकर जागा लागली असती आणि त्यासाठी दूर जावं लागलं असतं, पण या नवीन तंत्रज्ञानाच्या स्विच यार्डमुळे सर्वच प्रश्न निकाली निघाले। दोन इंटेक टनेल असलेल्या विद्युत ग्रहाचं काम जवळपास पूर्णत्वास आलं होतं। आता लेग टॅपिंगची तयारी अंतिम टप्प्यात होती। आधीच हेड्रिफ्स टनेल जलाशयाशी कसा जोडायचा याचं उत्तर नॉर्वेतील तंत्रज्ञानाने दिलं होतं। तिथे अनेक लेग टॅप यादी झाले होते। आपल्या अभियंत्यांनी नॉर्वेत जाऊन प्रत्यक्ष माहिती घेतली होती। लेगटॅप खालील बोगद्याचे म्हणजे इंटेक टनेलचे काम 1997 मध्ये पूर्ण झाले। आता जलाशयाच्या खाली असलेला 6 मीटर खडक बोगद्यातून फोडण्यासाठी छिद्रे पाडून स्फोटके भरली गेली। नॉर्वेतील तज्ञांना इथे मुद्दाम बोलवण्यात आलं। पाण्याचा प्रचंड दाब असलेल्या खडकाला छिद्रे पाडताना काही अकल्पित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती, पण ती कसोटी होती आपल्या अभियंत्यांच्या धाडसाची, अभ्यासाची आणि कठोर परिश्रमानंतर घेतलेल्या निर्णयाची। अखेर नियोजित दिवशी 13 मार्च 1999 राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते आशिया खंडातलं पहिलं लेग टॅपिंग यशस्वी झालं। कळ दाबली गेल्यानंतर पाण्याचा वर उसळलेला लोंढा जगानं पाहिला। वातावरणात टाळ्यांचा कडकडाट होता। सर्वांच्या चेहऱ्यावरती हसू होतं, आनंद होता, तर अभियंते आणि असंख्य कामगार कष्टकऱ्यांमध्ये अफाट परिश्रमानंतरचं समाधान आणि अभिमान होता। आज चौथ्या टप्प्यातून 1000 मेगावॅट वीज निर्मिती सुरू आहे। एकीकडे कोयना प्रकल्प विविध टप्प्यांचा प्रवास करत असताना धरणाच्या बांधकामाकडेही दररोज डोळ्यात तेल घालून लक्ष दिलं जात होतं। 1967 भूकंपाच्या वेळी धरणाच्या नॉन ओरफ भागाचंच मजबूतीकरण केलं गेलं होतं, म्हणजे प्रत्यक्ष सांडवायचे मजबूतीकरण केले गेले नव्हते। सन 1993 किल्लारी भूकंपानंतर सांडव्याचं मजबूतीकरण करणं गरजेचं बनलेलं होतं। तसेच धरणाची क्षमता 98 TMC वरून 105.25 TMC करण्यासाठी सांडवा मजबूतीकरण आवश्यक होतं। मजबूतीकरणासाठी पहिल्या टप्प्यात सांडव्याचा पाया 25 मीटर रुंद, 25 मीटर खोल आणि 82 मीटर लांब इतका खडक फोडायचा होता। धरणाच्या बांधकामाला धोका न पोहोचता खडक फोडायचा होता। अतिशय नियंत्रित स्फोटकांद्वारे हा खडक फोडण्यात आला। स्टीलिंग बेसिनची लांबी 52 मीटर वाढवून 115 मीटर केली गेली। हे सर्व करताना कॉन्क्रीटचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी बर्फाचा वापर केला गेला। त्यासाठी त्या ठिकाणी चक्क बर्फाचा कारखानाच उभा केला गेला।
मजबूतीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात सांडव्याचं मजबूतीकरण करताना जीवाची जोखीम होती. अत्यंत धोकादायक स्थितीत हे काम केलं गेलं. तात्पुरता तराखा बांधून टप्प्याटप्प्यानं हे अवघड काम अत्यंत उत्कृष्ट दर्जाचं केलं गेलं. स्टेनलेस कॉन्क्रीट तसेच जुने आणि नवे सांडव्याचे कॉन्क्रीट काम एकजीव होण्यासाठी क्लोजर कॉन्क्रीट भरण्यात आलं. 2006 मे महिन्यात काम पूर्ण झाल्यानंतर लगेचच पावसाळ्यात धरण भरल्यानंतर 1,00,000 क्युसेक्स वेगानं सोडलेल्या पाण्यानं मजबूत आणि दर्जेदार कामाची पावती दिली. कशासाठी चौथ्या टप्प्याचे विस्तारीकरण? उपलब्ध पाण्याचा तातडीने वापर करून सिंचनाचे क्षेत्र वाढवण्यासाठी 1995 कृष्णा नदी पाणी वाटपाअंतर्गत कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना केली गेली. नव्या सिंचन योजनांसाठी कोयनेतून पश्चिमेला 30 ऐवजी 50 TMC पाणी दुष्काळी भागाला देण्यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळामार्फत म्हैशाळ तथा टेंभू योजना सुरू केल्या गेल्या. त्यानुसार 2003 धरणाच्या दरवाजांना 5 फुटांच्या झडपा म्हणजे स्लॅब गेट लावले गेले. 2006 मजबूतीकरणानंतर मग 98 TMC ऐवजी 105 TMC पाणी साठवले जाऊ लागलं. सिंचनासाठी पाणी सोडल्यास धरणाची पातळी उन्हाळ्यात कमी होऊन लेकटॅपच्या जागी इंटेक टनेलच्या वर 12 ते 13 मीटर आवश्यक असणारी पाणी पातळी कमी झाली असती तर टर्बाईनला धोका होता. तसेच कोयना प्रकल्पातून वीज निर्मिती बंद होण्याची शक्यता होती. म्हणूनच उन्हाळ्यातही वीज निर्मिती अखंड सुरू ठेवण्यासाठी जमिनीच्या 618 मीटर तलंकावरती जाऊन आणखीन एक लेकटॅप घेणं हाच एक पर्याय होता. अर्थात ते एक आव्हान होत. चौथ्या टप्प्याच्या जुन्या HRT विस्तारित टप्प्याचा HRT जोडणं हे लक्ष्य होत. सर्व्हे नंतर लेक टॅपसह आखणी केली गेली आणि 2001 कामाला प्रारंभ झाला. 4.5 मीटर लांबीच्या विस्तारित हेड्रेस टनेलचं काम सुरू झालं. 2 इंटेक टनेल, स्टॉपलॉक गेट शाफ्ट, ट्रॅश रॅक शाफ्ट, सर्व्हिस गेट शाफ्ट, विस्तारित HRT आणि मग पुढे जुन्या HRTशी जुळणी असं आव्हान अभियंत्यांना पेलायचं होतं. या कामासाठी 200 दिवस चौथ्या टप्प्याची वीज निर्मिती बंद ठेवावी लागणार होती. वीज मंडळानं याला प्रथम नकार दिला आणि हे काम थोडं रखडलं. तथापि 2010 पुन्हा नव्याने प्रयत्न केल्यानंतर वीज मंडळानं आवश्यक कालावधीसाठी चौथा टप्पा बंद ठेवल्यानंतर काम पुन्हा सुरू झालं. July 31 to 31 October 2010 संपूर्ण काम पूर्ण केलं गेलं. पहिल्या लेकटॅपप्रमाणेच दुसऱ्या लेकटॅपचीही रचना केली गेली. 25 एप्रिल 2012 तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होऊन दुसरं लेकटॅपही यशस्वी झालं. आज कोयना धरणाच्या माध्यमातून आज टप्पा 1 ते टप्पा 4 आणि विस्तारीकरण यांच्या माध्यमातून तब्बल 1960 MW वीज निर्मिती कोयना धरणाच्या माध्यमातून सुरू आहे.
सध्या धरणाच्या भिंतीच्या उजव्या बाजूला असलेल्या विद्युत ग्रहातून जशी वीज निर्मिती सुरू आहे तशी डाव्या बाजूलाही अशाच प्रकारे टनेलद्वारे पाणी नेऊन वीज निर्मितीसाठी टनेलसह इतर बाबींवरती काम सुरू आहे. लवकरच त्या ठिकाणाहूनही वीज निर्मिती केली जाणार आहे. त्याचबरोबर कुंभारणे नाला म्हणजेच ओझरडे धबधबा या ठिकाणी टप्पा 5 प्रस्तावित आहे. आज कोयना धरण हायड्रो प्रोजेक्ट प्रकारातील वीज निर्मितीचं प्रमुख केंद्र तर आहेच, पण पर्यटन स्थळ म्हणूनही या परिसराला अनन्यसाधारण महत्व आहे. ओझरडे धबधबा हा कोयना धरणाप्रमाणेच पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्रच आहे. हजारो पर्यटक इथे दरवर्षी येतात ते धरण पाहण्याबरोबरच ओझरडे धबधब्याला भेट देण्यासाठी. कोयना अभयारण्य तर सर्वश्रुतच. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात महत्वाचा वाटा उचललेलं हे अभयारण्य. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं असलेल्या शिवसागराच्या भोवती असलेली हिरवीगार घनदाट झाडी पर्यटकांना आणि गिर्यारोहकांना खुणवते. 426 चौरस किलोमीटर असलेल्या कोयना अभयारण्याला 1985 मध्ये अभयारण्याचा दर्जा प्राप्त झाला. वासोटा, चगदेव, नागेश्वर ही ठिकाणं तर गिर्यारोहकांच्या गळ्यात लताईत. वाघ, बिबट्या, अस्वल, तरस, हरिण, गवे, विविध प्रकारचे अन्य प्राणी पक्षी, सरपटणारे जीव ही अभयारण्याची जंगल संपत्ती. कोयना अभयारण्याच्या सौंदर्यात वाढ करणाऱ्या कोयना धरण परिसरात सिंचन विभागानेही या पर्यटकांसाठी धरणाच्या वरच्या बाजूला सुंदर गार्डनची निर्मिती केली आहे. ज्याला नाव देण्यात आले नेहरू स्मृती उद्यान. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पंचशील तत्वांवरती या गार्डनची उभारणी आहे. मध्यभागी असलेला डोम विश्वाचं प्रतीक आहे. सुंदर बाग बगीचा, आतमध्ये असलेली फोटो गॅलरी तुम्हाला कोयना धरण निर्मितीचं दर्शन घडवते. स्वातंत्र्यानंतर देशानं अनेक क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली. इस्रोच्या अंतराळ मोहिमांपासून उत्पादन क्षेत्रातल्या मोठ्या मोठ्या उद्योगांमध्ये दळणवळणापासून वैद्यकीय शिक्षण क्षेत्रापर्यंत. परंतु या सर्वच क्षेत्रांच्या प्रगतीसाठी आवश्यक बाब म्हणजे वीज. अपारंपरिक स्रोतांपासून वीज निर्मिती सुरू होण्याआधी कोयनेसारख्या प्रकल्पांनीच महाराष्ट्राला उभरत्या काळात मोठा हात दिला. गेले 50 अधिक वर्ष सुरू असलेलं उत्तम व्यवस्थापन, देखरेख, साठवण क्षमता वाढवणं, मजबूतीकरण आणि कोयना विभागाकडून सुरू असलेल्या अखंडित सेवा अशा सर्वच उत्कृष्ट कामगिरीचा केंद्र शासनाकडून CBIP हा पुरस्कार देऊन 2019 गौरव केला गेला. शासनाचं सुनियोजन, प्रशासनातले अभियंते, कर्मचारी, कामगार यांचे अविरत प्रयत्न, हजारो ज्ञात अज्ञात कष्टकरी, धरणासाठी जमीन त्यागणारे हजारो लाखो कुटुंबीय यांच्यामुळे कोयनेची वीज लक्ष्मीच्या रूपानं घराघरात, उद्योगात, विविध व्यवसायात आजही पोहोचते. राज्याच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलत आहे आणि म्हणूनच कोयना प्रकल्पाला महाराष्ट्राची भाग्यरेखा म्हणून संबोधलं जातं. कोयना धरणाच्या माध्यमातून प्रकाशाची ऊर्जा अशीच अखंड सुरू राहणार आहे आणि वृद्धिंगत होणार आहे.